आपण बघणार आहोत कळण्याची भाकरी. त्यासाठी पीठ घेतलेले मी कळण्याचं, त्याचं प्रमाण सांगते तुम्हाला. 1 किलो ज्वारी, 150 ग्रॅम काळे उडीद आणि 1 चमचा मेथी दाणे असं मिश्रण करून दळून आणायचं आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ टाकायचं. आता बघू आपण लाल मिरच्यांची ओली चटणी. त्यासाठी मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण आहे, कोथिंबीर आहे, चिंच आहे भिजवलेली मी, गुळ आहे, मीठ. आता आपण लाल मिरची भाजून घेऊ. 1-2 मिनिट याला परतून घ्यायचं. मिरच्या भाजून झालेल्या आहेत, आता आपण त्याला पाण्यात टाकू. याला 5 मिनिटं पाण्यात ठेवू आपण. 5 मिनिटं झालेली आहे, आता आपण मिक्सरमध्ये टाकू मिरची, त्यासोबत लसूण, कोथिंबीर, चिंच, गुळ. आता हे सर्व आपण मिक्सर मधून बारीक वाटून घेऊ. यात थोडं पाणी टाकू, पुन्हा बारीक करून घेऊ. चटणी तयार आहे, आता आपण भाकरी करायला घेऊ. पीठ भिजवते, छान रगडून घ्यायचं, भाकरी छान येते. मग ही भाकरी तुम्ही लाटूनही करू शकता. भाकरी थापायच्या आधी पीठ पसरून घ्यायचं. हळूवार अशी टाकून घ्यायची, त्याच्यावरून पाणी लावायचं. तिला पलटून घेऊ. आता हिला गॅसवर भाजून घेऊ. छान फुगली. अशा प्रकारे भाकरी आणि चटणी तयार आहे, त्याच्यावर तेल टाकून खाऊ शकता. खूप छान लागते, करून बघा.